नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जय गुरुदेव म्हणून तुमचं स्वागत आहे. आज आपण स्पेशली आलो आहोत माऊलीगड बघायला. तर आता आपण आलो आहोत हे जे तुम्हाला विलेज दिसतं आहे इथे खोर गाव आहे. त्या खोर गावातनं आपल्याला जायचं आहे. आता आपण जे चढणार आहोत ते मागच्या वाटेने चढणार आहे. एक दुसरी एक वाट आहे माऊलीगडवर जायला. तर आपल्यावर बरेच जण आहेत, पहिले त्यांची भेट करून घेऊया. एवढं जबरदस्त गाव आहे इकडे. याची घरं बघा किती सुंदर आहेत, कौलारू आहेत पूर्ण. आपल्यावर बरेच जण आहेत. आपला स्पेशली आज जो आहे, हाय हाय, नाव सांग तुझं पहिले. आदित्य देवधर. आदित्य देवधर, हाय हाय. ह्याला तुम्ही ओळखता, संतोष दरेकर, हाय. नाव सांग. मकरंद बीडकर, हाय. हॅलो, हाय. राजश्री वसवन. आणि ही कोण आहे बघा टोपली बरोबर, हिला हिला या टोपली तो घालून घेऊन जाऊया वरती आपण. तू केलंस एवढ्या वेळ, छान. प्रयत्न करते, शिकते मी. आणि हा मुलगा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे सांगा. मी तर आता पुढच्या विचारणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नाव टाका याचं. मी नाव नाही सांगणार आता याच्या पुढच्या वेळेस. तर सगळ्यात मेन आदित्यची ओळख करून घेऊया. आदित्य, तू मला पहिले सांग, तू आता किती वेळा इथे माऊली गडवर येऊन गेला आहेस आणि आपला कसा कसा कार्यक्रम असणार आहे पहिले? 7 ते 8 वेळा येऊन गेलेलो आहे आणि आता आपण पहिले सकाळी खोरगावात आलेलो आहे. आपण इथे नाश्ता वगैरे करणार, त्याच्यानंतर आपण इथून चढायला सुरुवात करणार आहे. साधारण 1.5 ते 2 तासात आपण वरती पोचू. त्याच्या पुढे किल्ल्यावर वरती थोडा वेळ विश्रांती घेऊन मग किल्ला फिरूयात. आपण वेगवेगळी ठिकाणं आहेत ती बघूयात आणि मग साधारण दुपारनंतर जेवण वगैरे करून खाली उतरायला सुरुवात. बरोबर आहे. आता मला सांग, आपण जे खोर गावातनं चढतोय ही मागच्या साईडची बाजू आहे तू म्हणाला तसं, मग पुढच्या साईडने आपल्याला चढायला किती वेळ लागतो आणि ती कशी आहे बाजू? पुढच्या साईडून चढायला आपण साधारण 3-1 तास लागतात आणि तिकडनंही चढायला म्हणजे तसं सोपंच आहे. बरोबर. आणि तिकडेही वेगवेगळी म्हणजे जुनी मंदिरं वगैरे तिकडनं बघायला मिळतात आपल्याला. ओके, मग आपण पुढच्या साईडने का चढत नाहीये? आपण मागच्या साईडने का चढतोय, याचं रिझन? रिझन असं काही विशेष नाहीये, पण इकडनं जरा चढायला सोपी वाटे म्हणून इकडनं आपण चढतो. म्हणजे जसं तू मगाशी म्हणालास की आपल्या पुढच्या जास्त ऊन लागतं किंवा ती त्यापेक्षा आपण आता सकाळच्या वेळेस आपण इकडे मागच्या साईडने चढलेला आपल्याला जास्त चांगलं आहे. हो, कारण हा विलेज एरिया पण सुंदर लागतो आपल्याला. सुंदर लागतो आणि तिकडनं म्हणजे ऊन जास्त येतं, इकडनं सूर्य त्यावेळेस डोंगराच्या त्या बाजूला असल्यामुळे ऊन कमी लागतं आपल्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आता तुझं ट्रेकर्स, तू आता तू आहेच म्हणा, तुझा ग्रुप पण आहे, तसं तुझं काय ट्रेकिंगचं ग्रुपचं नाव असेल तर नाव सांग, त्याचा काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो सांग, म्हणजे ज्यांना यायचं असेल ते तुला कॉन्टॅक्ट करून येऊ शकतील. ओके, आमचं ट्रेकिंगचा ग्रुप माहुली निसर्ग सेवान्यास शहापूर आहे आणि अध्यक्ष मनीष व्यापारी सर आहेत ते. ओके, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तो शेअर कर, मी डिस्क्रिप्शनमध्ये तो कॉन्टॅक्ट नंबर देतो. आणि आता आपण इथे का थांबलो आहोत आणि आता इकडनं आपल्याला काय काय आता नाश्त्याची सोय ती सांग मला. आता आपण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आपल्याला भाकरी आणि भाजीचा नाश्ता. अरे वा, व्हेरी गुड. कोरा चहा. अरे वा, कोरा चहा म्हणजे काय मला सांग. काळा चहा, गुळातला काय? हो, गुळातला. अरे वा वा वा, भारी भारी. तर अशा प्रकारे आपला दिनक्रम आहे. आपल्याला आदित्य आज स्पेशली आपल्याला घेऊन जाणार आहेत, एवढे लोक मंडळी आहेत. आयुष पण आपल्या बरोबर आहे आणि आता इकडनं आम्ही कशा पद्धतीने जात आहोत आता आपण, तुम्ही आमच्याबरोबर शेवट पण बघत राहायचा व्हिडिओ, तर मिस करू नका पुढचे क्षण. आसनगाव रेल्वे स्थानकापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा किल्ला आहे. आता सकाळचा नाश्ता आम्ही करतोय. बघू शकता एवढा वाफा येत आहेत आणि एवढी थंडी आहे. तर आता पहिले नाश्ता करतो आणि मग त्यांचा आपण त्यांच्याशी बोलूया ज्यांचं हे घर आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करतो. तर सुंदर असा नाश्ता करून झाला आहे. ज्यांच्या घरी आपण नाश्ता केला त्यांना पहिले भेटूयात आपण. नमस्कार दादा. हा नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. गुरुनाथ रामा दुफेले. बर बर. आता मला सांगा, तुम्ही आता आम्ही नाश्ता केला, फार सुंदर नाश्ता होता. तुम्ही नाश्त्यामध्ये काय काय देता किंवा जेवणामध्ये काय काय देता पहिले सगळ्यांना दर्शकांना सांगा तुम्ही. इथे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही काय काय सोय देता त्यांना, राहायची सोय असेल किंवा जेवणाची सोय असेल? जेवणाची सोय राहते आणि जे त्यांना जे नाश्त्यामध्ये काय भाजी काय जे लागत असेल ते आम्ही पहिले विचारून घेतोय. ओके.
त्याच्यानंतर त्यांना जे पसंत असलं ते देतोय. का आम्हाला हीच भाजी पाहिजे, का आम्हाला भाकरी पाहिजे, किंवा भात पाहिजे, ते देतोय आम्ही. बर बर बर. फक्त व्हेज देता का नॉनव्हेज पण देता तुम्ही? नॉनव्हेज पण देतोय. बर बर बर. दोन्ही पण देतो. तुम्हाला आता दादांकडे समजा यायचं असेल, त्यांची राहायची सोय पण आहे, जेवायची सोय पण आहे, तर त्यांना समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी हा नंबर दिलाय, तो आहे 90 21 92 34 66. इंग्लिश मध्ये सांगतो 9021 923 466. यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. तर आता दादा आम्ही वर चढायला जातो आणि मग खाली आला त्यावर परत एकदा भेटूया. बरं, ठीक आहे, बाय. जर माहुली किल्ल्याला तुम्ही जर पुढच्या बाजूने आलेत तर माहुली गावाच्या पायथ्याशी शंभू महादेवाचे मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, एडकाबाई देवीचे मंदिर अशी 4 मंदिराचे दर्शन तुम्हाला होते. आपण गाव सोडलेलं आहे आणि आता सगळेजण, आपण तुम्ही इथे समोर बघाल तर सगळेजण आता चालत चाललेले आहेत. आपल्याला त्याच्या वरती जायचं आहे माऊलीगडवर. गडाच्या सुरुवातीला आपल्याला गावदेवी व वाघोबाचे असे शिल्प बघायला मिळते. गावातून निघताच लगेच आम्हाला एका अभयारण्यामध्ये जावे लागले, ते म्हणजे तानसा अभयारण्य. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याची गाथा सांगणाऱ्या व इतिहासाच्या पाऊलखुणांचा साक्षीदार असणारा माहुली किल्ला हा शहापूरचे ऐतिहासिक वैभव आहे. एकदम सकाळी ट्रेकिंगला जेव्हा आपण निघतो त्यामुळे हाच फायदा पडतो की आपला जंगलातनं जाताना सगळ्यात जास्ती असं हायली ऑक्सिजन आपल्याला मिळतो. तर मागे तुम्ही पूर्ण आता जंगल तुम्हाला दाखवतो. माऊली किल्ल्यामधील जर निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात आवर्जून यावे, कारण पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणचे धबधबे आपले लक्ष आकर्षून घेतात. पण पावसाळा जरी निघून गेला असला तरी ठिकठिकाणचे पाणवठे आपल्याला रस्त्यामध्ये दिसून येतात. काय थकेस का? नाही नाही ब्रेक आहे, थकली नाहीये मी. श्वास श्वास असा वाटतोय. ब्रेक घेतलाय म्हणून मी थांबलीये, ह्यांच्यासाठी थांबली, नाही तर मी चालली होती. म्हटलं श्वास फुललाय तुझा म्हणून थांबली. ह्यांना ब्रेक घ्यायचा होता म्हणून मी बसली. म्हणून तू बसली. ओके ओके. रस्त्यामधून जात असताना शहापूर येथील माहुली निसर्ग सेवा न्यास यांचे बोर्ड आपल्याला ठिकठिकाणी दिसतील. याचा इतिहास सांगायचा झाला तर इसवी सन 1485 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोकणातील अनेक किल्ले जिंकले, त्यावेळी माहुलीचा किल्लाही त्याने सर केला. 1636 मध्ये शहाजीराजांनी शिवबा व आईसाहेबांसह माहुलीचा आश्रय घेतला. मोगल सेनापती खान जमानने माहुलीचा वेढा दिला. शहाजीराजांनी किल्ला शेवटपर्यंत लढवला पण त्यांना अपयश आले. पुढे 8 जानेवारी 1658 रोजी शिवाजीराजांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकला व इसवी सन 1666 पुरंदरच्या तहात मोगलांना परत केला. उत्तरेला पळसगड, दक्षिणेस भंडारगड व मध्यावर माहुली असे 3 भाग आहेत, म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शवले गेल्याने चक्क 2 गड वाचले. या घनदाट जंगलामधून जाताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची झाडे व खूपच सांभाळून जावे लागते, कारण मध्ये मध्ये काटे असलेली अशी झाडे आपल्याला बघायला मिळतात.
तर बऱ्यापैकी आपण वरती आलेलो आहे आणि आता एक पठार लागलेलं आहे मागे आपल्याला. आता माऊलीगड पूर्ण दिसतोय. आता बघा, आता हे जे दिसत आहे तुम्हाला, इथे पठार लागलंय आणि हा जो पूर्ण दिसतोय माऊलीगड आहे. हाय, आता मला सांग आपण आता कुठे आलो एक्झॅक्टली आणि काय होतं इथे. आता आपण माऊलीवर बऱ्यापैकी वरती आलेलो आहे आणि इथे हा जो स्पॉट आहे याला कुंभारघर म्हटलं जातं. कुंभारघर म्हटलं जातं आणि त्यावेळेस इथे कुंभारांची मडकी वगैरे बनवली जायची त्या काळी शिवरायांच्या काळी. ओके, त्याचे काही अवशेष तुम्हाला आता सुद्धा इथे सापडतात. अजून पण मिळतात. अरे वा, मस्त. हो, सुपर. येस, आता याची बनावटवरून आपल्याला दिसू शकते की हे मडक्याचा हा भाग दिसतोय. अजून सुद्धा आपल्याला जसं दादाने सांगितलं की आपल्याला औषध दिसत आहेत, तसं आता आपल्याला इकडनं मला जायला सांगा. आता इथून आपल्याला वरती यायला किती वेळ लागेल साधारणतः? अर्धा तास लागेल. आयुषची स्पेशली खासियत आहे की कुठल्याही ट्रेकला गेल्यानंतर आयुष माझ्या हातातच येत नाही. आयुषा, अरे थांब तरी एकदा, तरी थांबतच नाही हा मुलगा. आयुषा, मी काय म्हणतो तुला, इकडे बघ पहिले. तू दमत नाही का? तू असं पुढे का जातो मला सोडून? फर्स्ट व्हायचं असेल तुला, एकदम फर्स्ट रँक नंबर वन. हां, चल गुड. कम ऑन. माहुलीच्या किल्ल्याचे सुळके मुंबई नाशिक महामार्गावरूनही दिसतात. या सुळक्यांना स्थानिकांनी नवरा नवरी, नवऱ्याची करवली, नवरीची करवली अशी नावे कौतुकाने ठेवली आहेत. यातील उंच सुळके हे भटकंती करणाऱ्यांना व गिर्यारोहकांना खुणावत असतात. माहुली हा सर्वात उंच किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची 2815 फूट आहे. हाय, हॅलो, कसा एक्सपिरियन्स आहे तुझा सांग जरा. थकली, फुल थकली, एक्झॉस्ट. फर्स्ट टाइम आहे ना? येस, गुड. पण मस्त केलंस तू, रिपीट अप. तर इथून आम्हाला अर्धा तास लागेल वरती जायला. आदिती आली, आदितीचा पहिले एक्सपिरियन्स विचारू आतापर्यंत. आदिती, नाही थकली अजून. स्टॅमिना चांगला आहे. मेन पायऱ्या नाही येत ना, त्यामुळे दम नाही लागत आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मजा येते. गरम नाही होते, घाम नाही येते. कंपनी खूप बेस्ट आहे सगळ्यांची. गप्पा मारत मजा करत जातो आम्ही. ॲक्च्युली हा पॉईंट सगळ्यात बेस्ट आहे, कारण कंपनी मेन इम्पॉर्टंट असते. कुठल्याही ट्रेकिंगला तुम्ही जाल फिरण्यासाठी, अगदी बोरिंग पर्सन असेल तुम्हाला वाटेल अर्ध्या याच्यातनं परत जावं, तर सगळे आमच्याबरोबर जेवढे लोक आहेत ते एकदम मस्त आहेत. त्याच्यामुळे आता आपण पुढे जाऊया. मेन आदित्य, तुला मेनली तुला थँक्यू म्हणायचं आहे की एकदम भारी ट्रेकिंग तू आम्हाला एकदम मस्त स्पॉटवर घेऊन चाललायस. तर आता पुढे आपण बघूया कसं लागतंय ते. तर आम्ही जबरदस्त वर आलो आहे, माझा श्वास पूर्ण फुलला आहे, बोलता पण येत नाही आहे. मला पहिले स्पॉट दाखवतो ज्या स्पॉटवर मी आत्ता आहे. तर ह्या आपल्याला वरती जायचं आहे याच्या. आणि जर तुम्ही इथे इको येतोय, आता मी तुम्हाला ओरडून दाखवतो, माहित नाही की कॅप्चर होईल की नाही आवाज. जबरदस्त इको येतोय, 3-4 वेळा आवाज रिटर्न येतोय आपल्याला. जबरदस्त जागा ही. आणि आता आपण वरती जाऊया. आयुषा, हाय फाईव्ह. संतोषा, जबरदस्त. छोट्याचे झोपड्या दिसत आहेत ते खोर गाव आहे जिकडनं आत्ता आपण आलो. एवढ्या वरती आलो आपण आणि आता ह्या मार्गाने आपल्या पुढे जाऊन पूर्ण हे चढायचं आहे वरती. तर तुम्हाला जबरदस्त एक रस्ता दाखवायचा आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला कळणारच नाही कुठे जायचं आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यातनं घेऊन चाललो आहे.
किल्ला चढताना मध्ये आपल्याला हे जातं बघायला मिळतं. हे जातं त्यावेळेस गडाच्या तटबंदीच्या बांधकामासाठी वापरले जायचे. तर मित्रांनो, आता आपण गणेश दरबाराला चाललो आहे, पण आमचा थोडासा वाट चुकली आहे. आम्हाला असं गोल फिरून आलो आहे. ॲक्च्युली डायरेक्ट गणेश दरवाजा होता, पण आमची वाट चुकल्यामुळे आम्हाला असं गोल फिरून जायला लागते. त्याच्यामुळे आता पूर्णपणे हे आम्हाला खाली उतरून जायचं आहे. ही जी तुम्हाला दिसते आहे पूर्णपणे खाली डेंजर वाट आहे. तर आपण ट्राय करूया उतरायचं. असेल तर बेस्ट टेक्निक आहे सर, उलटा उठवा आणि उलटं उठता, त्यामुळे तुम्हाला भीती पण नाही वाटणार. नाही तर सगळ्यात बेस्ट खाली बसा आणि खाली बसून उतरा. यस, हा जो दिसतोय गणेश दरवाजा आहे. आयुष हाय, ही बघा ही स्वीटची मुलगी कोण आहे. हे बना, हे काय, हे जुन्या काळचं आहे, इथे सापडलं. ओ भारी. हे असं कोणाला लागलं वगैरे असेल ना, तर त्याच्यासाठी असं लेप बनवायसाठी वगैरे, औषधी जडीबुटी घालून. छान दिसते पण याच्यामध्ये. चला मित्रांनो, आता जिथे मी उभा आहे तिकडं तुम्हाला खाली जे दिसतंय त्या गावामध्ये आपण गाडी लावली आहे. ते खोर गाव आहे आणि त्याच्याबरोबर समोर हा जो आपल्याला दरवाजा दिसतोय हा गणेश दरवाजा आहे. तर ह्या गणेश दरवाजा जो आहे तो नोव्हेंबर 2019 आत्ता हा सापडला. हा तर हा आत्ता जस्ट म्हणजे त्याच्या आधी जे लोकं आले असतील त्यांना हा गणेश दरवाजा मिळाला नसेल, कारण हा आत्ता शोधण्यात आला आहे. तुम्ही इथे बघितलं, आत्तासुद्धा इथे फावडं आणि कुदळ किंवा हे गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. तर हा असा दरवाजा त्यांना मिळाला आहे. तर इथे आत्ताच तुम्हाला हे खणायचे संकेत पण दिसतील. इथे जे हे आहेत ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आत्ता जस्ट खोदकाम झालेलं आहे. आधी हा पूर्णपणे बुजला होता त्याच्यामुळे हा माहीत नव्हता. आता जर इथे तुम्ही पॅचेस बघितले ते हे दगड बघा, हे मातीमध्ये दिसत आहेत तुम्हाला. आणि हे वाले दगड जर तुम्ही बघाल तर हे प्रॉपर आहेत, पण हे वाले दगड जे आहेत हे माती दिसत आहेत. हे पूर्णपणे त्यांनी खोदून काढलेले आहेत आणि त्यांना विश्लेषणात आलेलं आहे की इथे एक दरवाजा आहे आणि हा तो गणेश दरवाजा आहे. तर हे आपल्याला दाखवण्यासाठी मी स्पेशल तुम्हाला इथे आणलं, कारण सगळे पॉईंट जे आहेत इकडचे ते त्या साईडला आहेत. फक्त गणेश दरवाजा बघण्यासाठी आपल्याला या साईडला यायला लागतं. असा हा जबरदस्त दरवाजा आहे. पण बरीचशी इथे नासधूस झालेली आहे. इकडची वरची कमान पण तुटलेली आहे, बऱ्याचशा पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. अशा पद्धतीचा हा दरवाजा आहे. तर आता आपण त्या बाजूस जाऊया. हा जो रस्ता आहे हा खरा रस्ता आहे. आम्ही ॲक्च्युली असं फिरून आलो इकडनं, तर हा खरा रस्ता आहे जो आता तुम्हाला जर तुम्ही यापुढे जर इथे येणार असाल तर ह्या रस्त्याला तुम्हाला फॉलो करायचा आहे. हा रस्ता तुम्ही बघून ठेवा. हा जो तुम्हाला हे दिसतोय पिनॅकल, ह्याच्या बाजूने पूर्ण आपण आलो आहे. ही जी वॉल आहे ह्याच्या बाजूने पूर्ण चालत चालत इकडनं आलो आहे. तर तुम्ही इकडनं आल्यानंतर या जंगलातनं आपल्याला जायचं आहे आणि इथून गणेश दरवाजाला रस्ता आहे. त्याच्यामुळे आम्ही जो फिरून गेलो तिकडनं तुम्ही जाऊ नका. एवढी गंधाट जाडी आहे, नवीन माणसाला सवडणं जरा अवघडच आहे हा रस्ता. आता ह्या रस्त्याने आपण आलोय, पण मगाशी जे आलो होतो इकडनं आलेलो आणि असं सरळ निघून गेलो होतो. त्याच्याऐवजी जर खाली गेला तुम्ही तर गणेश दरवाजा लागेल.
तर आपण पुढच्या बाजूस जाऊया. एका स्पॉटवर आपण आलेलो आहे, सगळ्यात मेन स्पॉट येतो. आता आपण आदित्यला विचारूया त्याबद्दल माहिती. हा आदित्य, आता जरा मला हे सांग की आपण आता कुठे आलेलो आहे आणि कशा पद्धतीने हे पहिले होतं, काय होतं हे? आपण आता महादरवाजा परिसराजवळ आलेलो आहे. आपण इथे मागे बघू शकता, हा जो बुरुज आणि सगळं दिसतंय तो महादरवाजाचा परिसर आहे. पूर्वी ही खालून येणारी हीच वाट होती आणि इथे आता पायऱ्या वगैरे आहेत त्या ढासळलेल्या आहेत. ओके, त्यामुळे आता इथे थोडं आपल्याला गुहा वगैरे बघायला मिळतील अजून, आणि तिथे दोन तीन शिल्प आहेत जुनी, तेही बघायला मिळतील आपल्याला. ओके, पण मग आता हे ज्या पायऱ्या दिसतात या इथपर्यंत एवढ्याच पायऱ्या आहेत? हो, इथून थोड्याशा अजून खालपर्यंत आहेत आणि मग पुढच्या ढासळलेल्या. आणि मग आता या स्पॉटला मग आता हा मेन एंट्रन्स कुठनं आहे? मग आपण आता मागच्या दरवाजे जसं आलो, मागच्या याने आलो मार्गाने, आता मग मेन कुठनं इथे यायचं असेल तर मेन मार्ग कुठला आहे? इथे मेन मार्ग आता इथून वरतून एक रस्ता येतो, वरती एक पाण्याचं टाकायचं छोटं जुनं, ते वापरत नाही आता. ओके, शिडी आहे तिथे, त्या शिडीवरनं चढून आपण. अच्छा अच्छा, म्हणजे तिकडनं ह्या डोंगराच्या त्या साईडने आपण इकडे येतो असं? आता यायला आपण खाली उतरतो. बरोबर बरोबर, मग मग इकडे मेन दरवाजा बघण्यासाठी आपल्याला इथे यायला, इथे यावं लागेल. पहिले हा मेन दरवाजा इकडनं एंट्रन्स होतो. हो, इकडनं. बरोबर, आपण पहिले स्पॉट बघूया हा खालचा. शिळा बघू शकता मोठी, याच्यामधली गॅप बघू शकता आणि अंदाज लावू शकता की या इकडनं ह्या ज्या जुन्या पायऱ्या आहेत ह्याच्यामधनं ही स्पेस जी होती, जी जिकडनं पहिले जिने होते पण आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले ते. आपण कुठे आलोय? हा खुद महादरवाजाचा परिसर आहे, इथे पिण्याचे पाणी आणि हेच टाक वापरलं जात. पिण्याच्या पाण्याची सोय. शंभूदुर्ग प्रतिष्ठान ठाणे. जबरदस्त पाणी, एकदम खूपच शुद्ध आहे, जबरदस्त मिनरल्स आहे त्याच्या आणि एकदम क्लास, म्हणजे बिसलरीला पण एकदम कमी पडेल. आदित्य, आता हे काय लागले याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. या देवड्या आहेत, म्हणजे जुन्या काही पारेकऱ्यांना वगैरे राहण्यासाठी बनवलेल्या देवड्या या बनवलेल्या आहेत. इथे तीन दिसत आहेत, इथे दोन समोरासमोर आहेत आणि इथे एक छोटीशी आतमध्ये. आता आपण खाली जाऊन बघूया पायऱ्या ज्या आपण मगाशी बघितल्या, मेन दरवाजाला ज्या पायऱ्या आहेत त्या ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या, बरोबर आहे. आणि मग इथे सैनिकाला राहायची सोय होती तेव्हा? हा, पहारेकरी आणि पहारेकऱ्यांना राहायची सोय. बरोबर, आपण खाली जाऊन बघूया. वाव, जबरदस्त. आता वरती येऊन आपल्याला स्टे करायचं असेल समजा इथे किल्ल्यावर, तर कुठे स्टे करू शकतो? इथे करू शकतो आपण, कारण इथे पाण्याची सोय पण आहे. हो, आणि याची रचनाच अशी आहे की इथून डायरेक्ट हवा लागत नाही तुम्हाला. हो बरोबर, हा टर्न आहे असा पुढे. आणि हा मित्रांनो, हा जो समोर दिसतोय हा मेन दरवाजा आहे, हा जो तुम्हाला दिसतोय तो. आणि असा टर्न आहे इकडे, इकडनं सैन्य पहिले यायचं, असं येऊन असं आहे. पण आता पुढे जर तुम्ही याचं बघाल तर पूर्ण नासधूस झालेली आहे, जिने नाहीच आहेत पुढे. हा इथून हा दरवाजा आहे, म्हणजे ॲक्च्युली
मला सांगायचे किल्ले संवर्धन हे केलं पाहिजे, कारण गव्हर्नमेंटने इथे लक्ष द्यायला पाहिजे, कारण हे अशा पद्धतीचे जिन्याने कोणीच येऊ शकत नाही. डागडुजी केली पाहिजे नक्कीच. तुम्हाला दिसतंय बघा पूर्ण वॉल आहे. तर ह्याच्यावरनं अंदाजा आपण लावू शकतो जर ज्यावेळेस त्या काळी कसा जबरदस्त किल्ला असेल हा जबरदस्त. आणि हे तुम्हाला इथे दोन बुरुज दिसत आहेत, एक हा एक बुरुज आहे, एक हा एक बुरुज आहे. किल्ल्याच्या महादौराच्या उजवीकडे व डावीकडे तुम्हाला अनेक अशी शिल्पे बघायला मिळतील. महादरवाजाच्या वरती पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला आत्ताच नवीन महाराजांची मूर्तीची स्थापना करण्यात आलेली अशी दिसून येते. इसवी सन 1817 मधील इंग्रज व पेशवे यांच्या तहापर्यंत या किल्ल्याचे स्वामित्व मराठ्यांकडे होते. पुढे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याच्या पूर्वेस आजोबा आग्नेय भागात हरिश्चंद्रगड, भैरवगड, नाणेघाट, जीवनधनगड, गोरखगड, सिद्धगड, भीमाशंकराचे पठार, तुंगी, दक्षिणेस माथेरान, चंदेरी, नैऋत्येस मलंगड, पश्चिमेस वज्रेश्वरी, वायव्येस क्रोहोज, उत्तरेस तानसा तलाव, ईशान्येस अलंगकुलंग मदन, रतनगड आदी विस्तीर्ण प्रदेशाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. सगळे शांत जीवारे आता दमलेत सगळे. हा जबरदस्त दमलेत सगळे. आता पहिले पेट पूजा करतो, पुढच्या प्रवासाला जाऊ आपण. पेट पूजा झाल्यानंतर आम्ही आता पुढे चाललोय. आता इथून आपण आलोय आणि एक इथे एक रस्ता जातो आहे आणि इथे खालीक जातो आहे. तर आपल्याला आता खाली जायचं आहे. या साईडला इथे जायचं नाही, इथे हनुमान दरवाजा आहे. तर आपल्याला खाली जायचं आहे. इथे खाली जे आहे ते बघा इथे लिहिलेलं आहे. माहुलेश्वर मंदिराकडे खाली तुम्ही बघितलं तर माहुलेश्वर मंदिराकडे जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे हा जो खाली रस्ता जातो आहे तिकडे आपल्याला जायचं आहे, इकडे आपल्याला जायचं नाही. मंदिराकडे जाताना तुम्हाला परत आता दोन फाटे लागतील. हा इकडे जातो आणि इकडे जातो आहे. हा तुम्ही लेफ्टला वळले तर इथे राजवाडा आहे. अतिशय भग्नावस्थेत आहे हा. म्हणजे साईडच्या वॉल्स पण नाही आहेत काही, फक्त तुम्हाला चौतारा दिसतो आहे त्याचा. थोडंसं दगड ठेवलेलं बांधकाम आहे आणि हा मध्ये होता. एवढाच आहे हा राजवाड्याचा आता अवशेष राहिलेले आहेत. सांगण्यास मला खूप वाईट वाटतंय कारण आता महादेवाच्या मंदिराच्या इथे आपण जे आलेलो आहोत, तुम्ही महादेवाच्या मंदिर जर बघितलं तर हे अशा अवस्थेमध्ये आहे. हे महादेवाचं मंदिर आहे, हे किती पडझड झाली आहे आणि ह्याच्यामध्ये काहीच उरलेलं नाही आहे. म्हणजे फक्त एक वास्तू इथे होती याचंच फक्त इथे आहे. आणि इथे खरं बघायला गेलं तर जांभा दगड, म्हणजे हा जो लाल दगड आहे हा लाल दगड इथे मिळत नाही. पण म्हणजे त्यावेळेस हा जांभा दगडामध्ये हे मंदिर होतं महादेवाचं. मागच्या साईडला जाऊया. मागच्या साईडला थोडीशी वॉल दिसती आहे. बघा हा हा दगड जो आहे तो स्पेशली इथे मागवला गेला होता, म्हणजे जांभा दगड. हे बघा काहीच राहिलेलं नाही आहे मंदिराचे अवशेष. थोडेफार हे फक्त जे विटा आहेत जांभा दगडाच्या त्याच आहेत फक्त. अशा ठिकाणी येऊन एवढी पडझड झाली बघून फारच वाईट वाटतंय. म्हणजे काहीतरी अक्षरशः केलं पाहिजे की इथे थोडं तरी तुम्ही त्याचं कलाकृती कशी होती याचा अभ्यास करून ते उभं केलं पाहिजे थोडंफार, की जेणेकरून जे लोक येतील बघायला किल्ल्यावर त्यांना थोडीफार आयडिया यायला पाहिजे की कसं असेल त्यावेळेस. ते अतिशय मला बघवतच नाही आहे काही काय प्रकार या. ह्याच्यानंतर आपण आता लेफ्टला वळणार आहोत,
जो मगासचा रस्ता बघितला तो आपण माहुलेश्वर मंदिराकडे आलोय. बघा इथे ही पिंड दिसतीये माहुलेश्वर मंदिराची. शंभो 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 ओम नमः शिवाय. बघा गेलं तर मंदिराचा कळस बिळस काहीच नाहीये, पूर्ण पडझडे. आपण मित्रांनो चाललो आहोत धान्य कोठाराकडे. आता आपण आलोय धान्य कोठारामध्ये. हे आत्ताच्या सध्याच्या काळात लावलं गेलेलं आहे, हा लोखंडाचा हे वरचं ढासवू नये म्हणून लावलेलं आहे. आज जाऊन आता आपण बघूया. ही एक रूम आहे, या रूम मध्ये धान्य पहिले ठेवायचे त्यावेळेस. तर मित्रांनो अशा पद्धतीचा याचा इतिहास आहे, याची आपण विविध टप्पे बघितलेत. आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहेत. आता तुम्हाला मागे फक्त एक दाखवायचं होतं, ह्याच्या मागे तुम्हाला ही जी खास दिसतीये, इकडची खास नाही इकडची खास, या खाचेच्या इथे तो गणेश दरवाजा होता. म्हणजे इकडं तुम्हाला लक्षात येईल इकडं काहीच दिसत नाहीत, पायऱ्या आहेत किंवा काहीच दिसत नाही याच्या खाली, पूर्णपणे प्लेन आहे हा, तिकडं काही अंदाज लागत नाही. पण ह्याच्यामागे नंतर आत्ता 2019 इन्व्हेन्शन झालं की ह्याच्या मागे दरवाजा आहे म्हणून. तर अशा पद्धतीचं आपल्याला जाताना कळतच नाही इकडनं की असं काही असेल. तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब चॅनल नक्की करा, ज्यांनी सबस्क्राईब केला नाही आहे. कारण मी सबस्क्राईब करायला ह्याच्यासाठी सारखं सांगतो आहे, ज्यांना हा चॅनल आवडतो आहे पण जे सबस्क्राईब करत नाही त्यांना पुढचे माझे व्हिडिओज मिळणार नाहीत, त्यांना नोटिफिकेशन येणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब करा, पुढचे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत करू एकमेकांना ठरल्याप्रमाणे बाय बाय.